पहाटेची 5:30 होत आहेत, तसं लेटच आहे उठायला, कारण रात्री ना खूप वेळ आमच्याकडे लाईट गेली होती. तर लाईट गेल्यानंतर मी काहीही काम केलं नव्हतं. हा असा किचन होता, लिटरली शेपूची भाजी तर उघडीच राहिली रात्रभर, म्हणजेच ती आता वाया गेलेली आहे. भांडी धुवायची बाकी होती, हे मांडायची बाकी होती, तर हे सगळं जसंच्या तसं ठेवून आम्ही झोपलो आहे. अमृताला हे झाड पाहायचं होतं, ज्याला जंगली मनी प्लांट बोलतात. तर हे असं आहे ते रोप प्लांट्स जे खूप छान बहरून आलेले आहेत. 5:30 उठल्यानंतर आहूंचं पहिलं काम आहे दूध घेऊन यायचं गोठ्यातून, आणि आम्ही एकदमच 4 लिटर घेऊन येतो. म्हणजे रोज रोज जावं नाही लागत, कारण तिथे खूप मोठी लाईन असते. ते दूध आणेपर्यंत मी माझी रात्रीची जी काही पेंडिंग कामं होती, किचन ओटा क्लीन करणं, भांडी धुणं, भांडी मांडणं, ही सगळी केलेली आहेत. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. डब्यासाठी भेंडीची भाजी, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. त्यामध्ये लाल तिखट आणि लसणासोबतच आज मी कांदा वापरला होता. मस्त लागते अशी सुद्धा भेंडी. आहोंचा हा ब्रेकफास्ट आहे दूध, भेंडीची भाजी आणि गरम गरम चपाती. प्रीतीसाठी केलॉग्ज होतं. तर 7:15 झाले आहेत. रोजचं आता हे माझं एक ठरलेलं काम आहे सध्या, की आहोंना सोडायला जाणं, कारण 2-व्हीलर मला लागते दिवसभर, आणि मी त्यांना सोडून येईस्तोपर्यंत 8 होत आहेत. मला ना तुम्हाला आज काहीतरी विशेष दाखवायचं आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही त्याची झलक पाहिली आहे, तर ह्या ना काही साड्या आहेत ज्या लिननच्या एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक असणाऱ्या आणि हँड पेंटेड साड्या आहेत. व्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा, पुढे मी त्या साड्या अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवेन. अगदी येणाऱ्या गणेश फेस्टिवलसाठी, नवरात्रीसाठी, दिवाळीसाठी खूप खूप युनिक अशा या साड्या आहेत. जेव्हा जेव्हा मी आहूंना सकाळी स्टॉपला सोडायला जाते ना, तेव्हा येताना हमखास अशी देवपूजेसाठी फुलं घेऊन येते. जसं मी सकाळी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की मी काही साड्या दाखवणार आहे तुम्हाला, तर याच त्या साड्या आहेत. आणि इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत. कुठे बसू, इथे बसू. चला बघूया आपण वन बाय वन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या साड्या आहेत हँड पेंटेड लिननच्या साड्या, ज्या लिवा सर्टिफाईड आहेत. लिवा सर्टिफाईड म्हणजेच काय, तर इको फ्रेंडली आणि प्युअरिटीची खात्री देणारं यामध्ये सूत यूज केलेलं असतं, जर यूज केलेली असते तर. अशा या साड्या आहेत, एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये आहेत. हँड पेंटेड साडी आहेत या, माझा आवडता कलर. ऍक्च्युली श्रावण महिना होता, श्रावण महिन्यात सोमवारी घालण्यासाठी हे शंकराचं त्रिशूल वगैरे याच्यावरती पेंट केलेलं आहे. सुंदर ना, वाव. तर ना आता येणाऱ्या फेस्टिवलसाठी, म्हणजे जसं की गणेश फेस्टिवल येतोय, तर यासाठी ही साडी आपण नेसू शकतो. कसं दिसतंय, मस्त ना. प्रितीश काय म्हणतोय माहिती आहे की मम्मी साडी फार युनिक आहे. चला अजून काय पाहिजे. हल्ली मी चांगलं वाईट नवऱ्याला विचारण्याऐवजी मुलाला विचारत असते, सध्याच्या जनरेशनला, कारण आहोंना माझ्यावरच्या प्रेमामुळे सगळं चांगलंच दिसतं. पण प्रितीश मात्र खरं सांगत असतो, नाही चांगलं दिसलं तर नाही चांगलं दिसत. तर सुंदर साडी आहे ही, आणि येल्लो कलरची ही साडी. ऍक्च्युली ना खरं तर मी ही वेअर करून बघायला हवी होती. मला जमलं तर मी तुम्हाला ना साडी एखादी यामधली नेसून पण दाखवते. ही पहिली साडी आहे, सेकंड वन. कलर बघा किती गोड आहेत सगळे. आणि मी जेव्हा आता ना 2 कॉटनच्या साड्या मी दाखवल्या तुम्हाला, एक मी लोणावळ्याला घातली होती आणि एक परवाच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे मी जेव्हा अँकरिंग केलं, काय ना ती साडी नेसल्या, म्हणजे असं अशा ना मऊ सुथाच्या ज्या काही साड्या आपण नेसतो ना, भारी वाटतं एकदम. म्हणजे असं त्रास नाही होत, कम्फर्टेबल वाटतं. वाव, ही तर अजूनच सुंदर आहे. हे बघा, काय आहे, काय दिसते तुला प्रतिशे,
कुठली तरी लेडी आहे सितार घेऊन बसलेली, सुंदर आहे ना पण. हे बघा, आणि हे सगळं हँड पेंट केलेलं आहे, अगदी युनिक साड्या आहेत, युनिक कलर पण किती गोड आहे. वाव, हा हँड पेंटेड आहे त्या आर्टिस्ट न. इकडे पण सितार आहेत, त्यामध्ये जसं त्रिशूल होत तसं यामध्ये सितार आहे. युनिक साड्या आहेत, युनिक. आता तिसरी, ही यार गणेश फेस्टिवलसाठी कोणाला जर का ऑर्डर द्यायची असेल तर या साड्या मी जिथून आणल्या आहेत ना त्या लेडीजचे सगळे डिटेल्स मी देते. पुढे व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. हे बघा, ही तर खास, वाव, गणेशाला, गणेश आणि पार्वती, बाळ गणेश आहे. थांबा, आपण इथून दाखवूया. मस्त ना, ती कलर पण गोड आहे आणि या लिननला पण क्वालिटी आहे. सही, लिनन हँड पेंटेड साड्या. तर या सगळ्या साड्या ज्या मी घेऊन आली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, या साड्यांसाठी तुम्ही ऑर्डर देऊ शकता, कारण या माझ्याच ओळखीतल्या एका लेडीनं या साड्यांचा नवीनच बिझनेस चालू केला आहे आणि मला तेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं माझ्या थ्रू. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, असं म्हणजे घर, संसार, मुलं बाळं हे सगळी जबाबदारी पार पाडू, एखादी जर का स्त्री घर बसल्या काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल ना तर तिला आपण नक्कीच सपोर्ट करायला हवा. आपण स्त्रिया नाही सपोर्ट करणार तर कोण करणार ना. काय दिसतं प्रतीश तुला, गणेश आहे ना. वाव, हा तर माझा फेवरेट कलर, पिंक येल्लो हे माझे आवडते कलर आहेत. तो ब्ल्यू पण छान आहे आणि हा पर्पल पण, म्हणजे कोणती घेऊ आणि कोणती नको असे. खूप सुंदर, खूप. तर मैत्रिणींनो, माझी अगदी रिक्वेस्ट राहील, तुम्हाला कळकळीची विनंती राहील, ज्या कोणी अशा लेडी बिझनेसमध्ये उतरतात ना त्यांना नक्की सपोर्ट करायला हवा. तर तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी सगळे देते डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तिला. आणि यामधली एखादी साडी जर का मी नेसलेस तर ती मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करते. अशा प्रकारे या दाखवल्या मी तुम्हाला लिननच्या हँड पेंटेड साड्या. तसंच तिच्याकडे जर का तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तर मोदाल सिल्कच्या साड्या, इंडिगो साडी, चंदेरी साडी, हँडलूमच्या साड्या आणि या तर आहेतच लिननच्या हँड पेंटेड साडीत. अशा प्रकारच्या बऱ्या, म्हणजे बऱ्याच व्हरायटी आहेत तिच्याकडे. ऑफिस वेअरसाठी वेगळं, फेस्टिवलसाठी वेगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1000 रुपयाच्या रेंजपासून पुढची रेंज आहे तिच्याकडे, म्हणजे 5000 रुपयेपर्यंतच्या सध्या तिच्याकडे साड्या आहेत. आणि या साड्या म्हणजे जर का तुम्हाला अशा कस्टमाईज करून घ्यायच्या असतील गणेश फेस्टिवलसाठी तर बुकिंग ओपन आहे, तुम्ही तिच्याकडे ऑर्डर देऊ शकता लगेच. आणि तिचे सगळे डिटेल्स, तिचं नाव आहे प्रियांका सुर्वे, ती माझ्या बाजूच्याच सोसायटीमध्ये राहते, इथूनच अगदी जवळ 5 मिनिटावरती. मी तिचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तिचं इन्स्टाचं पेज पण देते आहे, त्याचीही लिंक देते आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. साड्या मी दाखवायला, शूटिंग करायला प्रितीशला हेल्पसाठी घेतलं होतं, मी त्याची वाट बघत बसले होते स्कूलमधून केव्हा तो परत येतोय. आणि आता जेव्हा मी हे सगळं घडी घालतीये, कारण प्रियाचा कॉल आला, म्हणजे माझी मैत्रिणी इथली रोशनी, तिचा कॉल आला की शॉपिंगला जायचंय येते का, तर म्हटलं येते. मी घडी घालत होते तोपर्यंत प्रितीश आला आणि म्हणतो मम्मी मला कोणती साडी आवडली दाखवू का तुला. मला म्हणे जनरली साडी आवडत नाही पण ही जी घेतली आहे ना, हे म्हणे तो गणेश आहे ना, तो प्रितीश आहे आणि ती पार्वती आहे ना, ती मी आहे, मी आणि प्रितीश आहोत आणि ही साडी प्रितीशला खूप आवडली आहे. मग घ्यायची प्रितीश ही साडी. मी कोणती साडी घेईन ना हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मला ना खरं तर आज ना साडी नेसायची होती, पण जाऊ द्या, प्रियाचं पण काम महत्त्वाचं आहे, तिच्यासोबत जाऊन येते मी आणि वेळ मिळाला आल्यानंतर तर नक्की मी साडी नेसणार आहे, गेटअप करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही साडी आवडली. आवडली का बरं, हीच का, बाकी सगळ्यावरची पण प्रिंट सुंदर आहे. उजेडला आहे ना, जरा लाईट नाहीये त्यामुळे ना अंधार अंधार झालाय जरा, आणि पावसाचं वातावरण आहे ना. खरच खरच काय पेंटिंग केलंय यार, सही 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 सही, सुपर्ब सुपर्ब. चला काय वेळ आली ना. लाईट गेले की, लाईट गेले की माझा हॉप चालू होत नाही.
त्याला इलेक्ट्रिक इग्निशन आहे. माचीस बॉक्स यूज करावं लागते. सकाळी देवपूजेनंतर लावलेला हा दिवा तिळाचं तेल वापरल्यामुळे अगदी संध्याकाळपर्यंत टिकतो आणि आता संध्याकाळच्या दिवे लागण्याची वेळ आहे. प्रियासोबतची शॉपिंग तर झालीच नाही, वेगळंच घडलं काहीतरी. आता ते डिटेल नाही सांगू शकत इकडे, पण शॉपिंग राहिली बाजूला आणि लाईटही नव्हती आमच्याकडे दिवसभर. लिटरली 4 ते 5 तास लाईट नव्हती. आणि त्यानंतर आहोना घ्यायला गेले, इता इता फळं घेऊन आले, थोडीशी भाजी घेऊन आली आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ आहे. वातावरण बघा सोसायटीतलं, माझ्या हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. पिंपल्सनं हात लावला ना मोठे होतात. आज मला स्पृहा भेटलेली, शीतलाने स्पृहा भेटल्या. माझ्या एक माझी छोटी मैत्रीण आणि तिची मम्मा माझी मोठी मैत्रीण कल्पना सार्थक. मी पाणीपुरी खात होतो आणि त्या आल्या. काय भारी वाटलं भेटून. पण ना आत्ता मला आठवतंय की आम्ही व्लॉगिंगच नाही केलं. सुट्ट्या स्पृहाला घ्यायला हवं होतं व्हिडिओमध्ये. तर ना भाज्या ज्या मला रविवारी भाज्या आणायच्या होत्या त्या मी आज घेऊन आली. आणि गम्मत सांगते, हे बघा ही एवढूशी द्राक्ष. प्रितीश हे बघ ना, उजेडाला दाखवते, सुंदर आहेत ना. अरे गोड पण आहेत, मेन म्हणजे गोड आहेत. तर ही ही एवढी द्राक्ष 200 रुपयाची. एक या कानातलं आणि एक या कानातलं. तर ही 200 रुपयाची द्राक्ष पण गोड आहेत, त्यामुळे मला मोहा आवरला नाही, मी घेऊन आले. आणि हे पल्स आहेत ना, हे 250 रुपयाला किलो. सध्या फळांचा हा रेट आहे. खूप दिवसांनी काय होतं, घरात आमच्या ना केळी आणली जात नाहीत, कारण केळीनी कफ होतं असं आमचं म्हणणं आहे. पण मला ना गावची केळी असतात ना ती आवडतात, पण ती नाही मिळाली. ही इलायची केळी म्हणूनच दिलीत त्यांनी, पण वेगळी आहे. तुमच्याकडे काय भाज्यांचा रेट आहे सांगा हा मला. मला ह्या ज्या भुईमगाच्या शेंगा आहेत ना, ह्या 60 रुपये 80 रुपये किलोने दिलेत, म्हणजे हा 40 रुपयाच्या 1/2 किलो. अहो तुम्हाला काय घेऊयातलं, कसं आहे ते टेस्टला? जरा तुरट लागतंय पण चांगलं आहे. हे जास्त पिकलेलं आहे, हे गोड आहे का बघा, धुवायला लागेल. ठीक आहे, चला मैत्रिणीनो, ज्या काही मी आज तुम्हाला साड्या दाखवल्या त्याचे डिटेल्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले, तर त्याच साड्या मी उद्याच्या व्लॉग मध्ये नेसून दाखवणार आहे. आणि ना मी अँकरिंग मध्ये साड्यांबद्दल बोलले होते, साडीबद्दल. तर तिथं ना तुटक तुटक शूटिंग झालं, त्यामुळे ते क्लिअर आलेलं नाहीये. तर मी उद्याच्या व्लॉगमध्ये साडी नेसूनही दाखवणार आहे आणि साडीविषयी छानशी सुंदरशी माहिती तुम्हाला देणार आहे. जशी मला ती माहिती जेव्हा कळाली ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं आणि साडीबद्दलचं प्रेम वाढलं माझं, तसं तुमचंही वाढू शकतं. तर उद्याचाही व्लॉग नक्की बघा आणि हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. छान मस्त मजेत राहा, आनंदी राहा. Love you. Bye.